Hello students, now we start next part of the lesson food and nutritions. Okay, now we start page number 46 and 47. Okay, ऑब्जर्व दिस. आता ह्याचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. वॉश युअर माउथ, क्लीन युअर टंग अँड स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर. स्टिक युअर टंग आउट अँड लुक ॲट इट केअरफुली. यू विल सी टायनी पिक्स ऑन द टंग. देअर आर कॉल्ड टेस्ट बर्ड्स. दीज टेस्ट बर्ड्स टेल अस द डिफरंट टेस्ट. म्हणजे सकाळी उठल्यानंतर, आता तुम्ही स्वतःचं निरीक्षण स्वतःच करा, की सकाळी उठल्यानंतर तोंड स्वच्छ धुवायचं आणि काय करायचं तर जीभ साफ करायची. आपली स्वतःची जीभ आहे ना, ती साफ करायची आणि आरशासमोर उभं राहायचं. आता जीभ बाहेर काढा आणि जीभ कशी दिसते ते नीट बारकाईनं बघायचं. मग तुम्हाला काय होईल, जिभेवर छोटे छोटे उंचवटे दिसतील. त्या उंचवट्यांनाच काय म्हणतात, टेस्ट बर्ड्स. म्हणजे रुचिकलिका म्हणतात मराठीमध्ये, त्याला रुचिकलिका म्हणतात. रुचिकलिका या शब्दाचा अर्थ आहे चव ओळखणाऱ्या कळ्या. म्हणजेच या रुचिकलिकांच्या मदतीने आपल्याला काय होते, चव समजते. ओके, नो द डिफरंट टेस्ट. लेट अस सी हाऊ द टंग टेल अस द डिफरंट टेस्ट. कलेक्ट द फॉलोइंग थिंग्स. बघा, नीर म्हणजे विविध चवींचा आस्वाद. नो द डिफरंट टेस्ट म्हणजे विविध चवींचा आस्वाद. म्हणजेच निरनिराळ्या पदार्थांच्या चवी जिभेला कशा कळतात हे पाहण्यासाठी आपण पुढील कृती करून पाहायची आहे. मग आता काय करायचं आहे, कलेक्ट द फॉलोइंग थिंग्स. त्यासाठी आपल्याला काही साहित्य लागेल. बघा, शुगर कँडी ऑर जिगरी, सॉरी जागरी. शुगर कँडी म्हणजे खडीसाखर किंवा जागरी म्हणजे गुळ. साल्ट, टर्मिंट ऑर लेमन, चिंच किंवा लिंबू. फेन्युग्रीक सीड्स म्हणजे मेथीच्या बिया. अ पीस ऑफ अँड आमला आणि आवळ्याची फोड. ओके, टेस्ट द ईच ऑफ दीज थिंग्स. आफ्टर टेस्टिंग ईच वन रिन्स युअर माउथ विथ वॉटर. वेट फॉर 2 मिनिट्स अँड देन टेस्ट द नेक्स्ट वन. कॉपी द फॉलोइंग टेबल इन युअर नोटबुक अँड कम्प्लीट इट. आणि काय करायचं आहे, तुम्ही आता हे जे पदार्थ आहेत, शुगर कँडी ऑर जागरी हे किंवा साल्ट, नंतर टर्मिंट ऑर लेमन, हे काय करायचं आहे, ह्या तुमच्याकडे जे पदार्थ आहेत त्याची, त्यापैकी प्रत्येक पदार्थाची चव घ्यायची. आणि एक पदार्थाची चव घेतल्यानंतर खळखळून चूळ भरायची आणि परत 2 मिनिटांनी पुढच्या पदार्थाची चव घ्यायची आणि पुढील तक्तावहीत लिहून काढायचा. आणि तुम्ही जशी टेस्ट घ्याल तशी ती चवीचं लिहून ठेवायचं. आता समजा खडीसाखर आणि गुळ ह्याची टेस्ट कशी असेल, स्वीट लिहायचं. नंतर साल्टची कशी, साल्टी. तसं तुम्ही तो चार्ट कम्प्लीट करायचा आहे. ओके, हा तुमच्या नोटबुकमध्ये हे करायचा, चार्ट कम्प्लीट करायचा. आता प्ले गेम. आता आपल्याला इथं गेम खेळायचे आहेत. हां, 4 or 5 ऑफ यू कॅन प्ले धिस गेम टुगेदर. हे 4-5 जणांमधला हा खेळ आहे. 1 पर्सन इज द इट. इच वन ऑफ द अदर्स टेल्स इट द नेम ऑफ अ फूड स्टफ्स. बघा, एकेका खेळाडूवर राज्य येईल, ज्याच्यावर राज्य येईल त्याला इतरांनी एकेका पदार्थाचे नाव सांगायचे. आता फॉर एक्झाम्पल कोणकोणते, रॉ मँगो, ग्रीन चिली, चटणी, रॉक साल्ट, बंडी लड्डू, सॉरी बुंदी लड्डू, खारी बुंदी, चिक्कू अँड मेडिसन. ह्याचं काय करायचं, हे पदार्थांची त्याला चव ओळखायला लावायची. द चाइल्ड हू इज 1 मिनिट. द चाइल्ड हू इज इट मस्ट इज शो बाय मिमिंग वॉट इट टेस्ट लाईक. म्हणजे टेक टर्न्स टू बी इट. Who, when everyone has had a turn at being it, the game is finished. म्हणजे ज्याच्यावर राज्य आलेलं आहे
त्याने तो पदार्थ खाल्ल्याचे नाटक करायचे, चव कशी लागली ते अभिनय करून दाखवायचं. ओके, म्हणजे एखादा पदार्थ आता समजा फॉर एक्झाम्पल इथं काय सांगितलं आपल्याला, साल्ट, साल्ट तोंडात टाकल्यासारखं करायचं, त्याची ॲक्टिंग करायची. किंवा ग्रीन चिली म्हणजे हिरवी मिरची टाकून त्याची ॲक्टिंग करायची. असं असं प्रत्येकाने एकेकाचं पदार्थाचं नाव झालं की पुढच्या गड्यावर राज्य येईल, सर्व खेळाडूंवर हे राज्य येऊन गेले की हा खेळ संपेल. ओके, आता बघा, व्हॉट वी हॅव लर्न इन दिस लेसन. व्हॉट वी हॅव लर्न, आवर डायट इन्क्लूड्स मेनी डिफरंट फूड आयटम्स. बघा, आपण आपल्या आहारामध्ये वेगवेगळे पदार्थ खातो किंवा आपल्या आहारामध्ये वेगवेगळे पदार्थ येतात. देअर इज ग्रेट व्हरायटी इन द फूड स्टफ वी यूज टू प्रिपेअर डिफरंट डिशेस. अन्न खाद्यपदार्थ बनवण्यासाठी आपण जे अन्न पदार्थ वापरतो त्यात खूप विविधता असते. द फूड कॉन्स्टिट्यूट दॅट मीट आवर फूड रिलेटेड नीड्स आर प्रेझेंट इन धीस फूड स्टफ्स इन डिफरंट प्रोपोर्शन्स. म्हणजे अन्नपदार्थामध्ये आपल्या अन्नविषयक गरजा भागवणारे अन्न घटक कमी अधिक प्रमाणात असतात, प्रोपोर्शन्स, असं इन डिफरंट प्रोपोर्शन्स. म्हणजे वेगवेगळे अन्नविषयक गरजा भागवणाऱ्या अन्न घटक कमी अधिक प्रमाणात असतात. आवर फूड रिलेटेड नीड्स आर मेट इफ आवर बॉडी गेट्स ऑल दीज फूड कॉन्स्टिट्यूट इन द राईट क्वांटिटीज. म्हणजे हे सर्व घटक आपल्या शरीरात योग्य प्रमाणात गेल्याने आपल्या शरीराच्या अन्नविषयक गरजा भागतात. आवर टेस्ट बड्स हेल्प अस टू नो द डिफरंट टेस्ट. म्हणजे रुचकलिकांच्या मदतीने आपल्याला विविध चवी समजतात. ओके, आता नेक्स्ट बघा, ऑलवेज रिमेंबर आवर डायट शूड इन्क्लूड ऑल काइंड ऑफ फूड स्टॉप्स. म्हणजे आपल्या आहारामध्ये सर्वच अन्न पदार्थ हवेत. ओके, बाय स्टूडेंट्स, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.